सोनेरी रंगाची कांती असलेल्या तेजोमय प्रकाशमय आणि ज्योतिर्मय देवीचे स्वरूप म्हणजेच देवी चंद्रघंटा। नवरात्री तिसऱ्या माळेला देवी चंद्रघंटेच्या स्वरूपाची आराधना केली जाते। मस्तकावर घंट्याच्या आकाराचा अर्धचंद्र स्थित आहे म्हणून या देवीचे नाव चंद्रघंटा म्हणून प्रचलित झाले। नवरात्री म्हणजे नऊ रात्रीचा आणि दहावा दिवस म्हणजे विजयादशमीचा सोहळा असं म्हणतात। या नऊ दिवसात देवीने सलग दैत्यांशी घनघोर युद्ध केले आणि दहाव्या दिवशी विजयाची दशमी साजरी केली। म्हणूनच हे नऊ दिवस देवीच्या शौर्याचा, कीर्तीचा, वात्सल्याचा, प्रेमाचा तसेच तिच्यातील आदि आणि अनंत असणाऱ्या शक्तीचा आपण जागर करणार आहोत। यात चंद्रघंटा देवीचे रूप कसे अवतरित झाले हेच आज आपण माहिती करून घेणार आहोत। नमस्कार, मी विदुला। लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओच्या आज गोंधळाला ये या नवरात्री विशेष सत्रात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आई चंद्रघंटा देवीची उत्पत्ती कथा अतिशय रमणीय आहे। पुराणातील कथेनुसार जेव्हा देवी सतीने यज्ञात आपल्या देहाची आहुती दिली तेव्हा तिने पर्वतराज हिमालयाच्या घरी पार्वतीच्या स्वरूपात पुनर्जन्म घेतला। देवी पार्वतीला भगवान शिवाशी लग्न करायचे होते, त्यासाठी तिने ऊन, वारा, पाऊस अशा कुठल्याही संकटाची पर्वा न करता कठोर तपश्चर्या केली। देवी पार्वतीच्या तपश्चर्याचे फळ देण्यासाठी त्यांच्या लग्नाच्या दिवशी जेव्हा भगवान शिव सर्व अघोऱ्यांसह देवी पार्वतीला घेण्यासाठी आले तेव्हा शिवाचे हे रूप पाहून त्यांचे आई वडील पाहुणे घाबरले। पार्वतीची आई मैनादेवी भीतीने जवळजवळ बेशुद्ध झाली होती। हे सर्व पाहून देवी पार्वती चंद्रघंटेचं रूप धारण करून भगवान शंकरांपर्यंत पोहोचल्या। त्यांनी अत्यंत विनम्रपणे भगवान शिवाला एक देखणा राजपुत्र म्हणून तुम्ही अवतार घ्यावा अशी विनंती केली आणि शिवानेही होकार दिला। यानंतर देवी पार्वतीने आपल्या कुटुंबाची समजूत घातली आणि त्या काळात घडलेल्या सर्व अप्रिय आठवणी पुसून टाकल्या। शिव पार्वतीचा विवाह संपन्न झाला। तेव्हापासून देवी पार्वतीची तिच्या चंद्रघंटा अवतारात शांती आणि क्षमेचं प्रतीक असणारी देवी म्हणून पूजा केली जाते। तसेच दैत्यांची संहारक म्हणून देवी चंद्रघंटेच्या उत्पत्तीची अजून एक कथा पुराणात सांगितली जाते। त्या कथेनुसार एकेकाळी एक महिषासूर नावाचा असुरांचा राजा होता। त्याला तिन्ही लोकांवर आधिपत्य गाजवण्याची इच्छा होती। त्याने अमर होण्यासाठी तप सुरू केले। अनेक वर्ष कठोर तप केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले। महिषासुराने मला अमर करा अशी प्रार्थना केली। ब्रह्मदेवांनी त्याला सांगितले, असा वर मी तुला देऊ शकत नाही। जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मरण हे येतच, तुला मरण कसे यावे हे मात्र तू ठरवू शकतो। महिषासुराने सांगितले की मला एखाद्या स्त्रीच्याच हातून मरण यावे, अन्य कोणाच्याही नाही। महिषासूर प्रचंड आनंदित झाला। त्याने असुरांचे सैन्य घेऊन तिन्ही लोक काबीज केले। त्याच्या बळाचा गर्व आता त्याच्यावर हावी होऊ लागला। त्याच्या अत्याचाराने देव भयभीत होऊन त्रिदेवतांना शरण गेले। त्रिदेवांना एक युक्ती सुचली। त्रिदेवांच्या ऊर्जेतून आणि सर्व देवांच्या तेजातून एक ऊर्जा प्रकट झाली। या ऊर्जेने दुर्गा देवीचे रूप घेतले। सर्व देवांनी आपापल्या परीने आयुधे दिली आणि देवीला शक्ती प्रदान केली। या देवीच्या माथ्यावर चंद्राचे निशान निर्माण झाले आणि देवराज इंद्राने या शक्तीला एक घंटा प्रदान केली। देवीच्या हातातील या घंटेच्या भयंकर आवाजामुळे दानव पिशाच यांचा थरकाप उडाला आणि देवांना अभय मिळाले। देवांनी या देवीच्या नावाचा जय जयकार केला। पिंडज प्रवरारूढा चंद्रकोपास्त्र करयुता, प्रसादम तनुते मय्यम चंद्रघंटेती विश्रुता, मा चंद्रघंटा मैया की जय। तेव्हापासून या चंद्रदेवीचे नाव चंद्रघंटा असे झाले। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा करण्याचे महत्त्व आहे। या देवीच्या कृपेने साधकाला अलौकिक गोष्टीचे दर्शन होते, दैवी शक्तीची प्रचिती येते आणि अनेक प्रकारचे आवाज ऐकू येतात। या क्षणामध्ये साधकाने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे। या देवीच्या उपासनेने भक्तांमध्ये शौर्य आणि निर्भयता तसेच सौम्यता आणि नम्रता विकसित होते।
आई चंद्रघंटेचं रूप अत्यंत शांत आणि कल्याणकारी आहे. तिच्या डोक्यावर अर्धचंद्र आहे आणि हातात एक भयानक गर्जना करणारी घंटा आहे, त्यामुळे तिला चंद्रघंटा संबोधतात. चंद्रघंटा देवीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा तेजस्वी आहे. तिला 10 हात आहे ज्याद्वारे भगवती विविध शस्त्र धारण करते. तिचे वाहन सिंह असून देवी चंद्रघंटेच्या हातातील घंटेच्या सारख्या भयंकर आवाजामुळे दानव पिशाच इत्यादी भयभीत असतात, तर देव व मानव प्रसन्न होतात. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे चंद्रघंटा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर प्रयागराज मधील अतिशय वर्दळीचा परिसर मानला जाणाऱ्या चौकात आहे. हे आई क्षेमा मातेचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. पुराणात या मंदिराचा विशेष उल्लेख केल्याचे सांगितले जाते. माता दुर्गा देवी चंद्रघंटेच्या रूपात तेथे विराजमान आहे. बहुधा हे एकमेव मंदिर आहे जिथे दुर्गा देवीची सर्व 9 रूपे एकत्रित दिसतात. या मंदिरावर देवी आईच्या भक्तांची नितांत श्रद्धा आहे. येथे नुसते दर्शन घेतल्याने लोकांचे शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होत असतात असे म्हटले जाते. तर नवरात्रीतील तिसरे रूप देवी चंद्रघंटेप्रमाणे वाईट शक्तींचा पुऱ्या ताकदीनिशी संहार करण्याचे सामर्थ्य आपल्यात यावे यासाठी आपण तिचा मनोभावे जागर करूया आणि पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात आदि मायेच्या चौथ्या रूपाला गोंधळाला बोलवण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. चंद्रघंटा देवीचा उदो उदो.